शासकीय वन परिक्षेत्राधिकारी चकोले यांच्या शासकीय निवासस्थानात सापडले बिबट्याचे कातडे, नखे व दात गायब. चौकशीसाठी एकाला घेतले ताब्यात. कांद्री वन परिक्षेत्राधिकारी कार्यालयातील प्रकरणाने वन विभागात खळबळ. भंडारा जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून वाघ व बिबट्याच्या शिकारीचा मुद्दा गाजत आहे. अशातच आता पुन्हा एक बिबट्याचे नवीन प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणात खुद्द वन विभागाचे सेवानिवृत्त वन परिक्षेत्राधिकारी संशयाच्या घेऱ्यात सापडले आहेत. सेवानिवृत्त वन परिक्षेत्राधिकारी देवेंद्र चकोले यांच्या शासकीय निवासस्थानी दात व नखे नसलेले बिबट्याचे चामडे सापडून असल्याने वन विभागात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दक्षता विभागाचे उपवन संरक्षक त्रिपाठी हे आज सोमवारला सकाळी चौकशीसाठी कांद्रीत दाखल झाले. या प्रकरणात वन विभागाने चौकशीसाठी एकाला ताब्यात घेतले असून आणखी काही व्यक्तींना ताब्यात घेणार असल्याची माहिती वन अधिकारी यांनी दिली आहे. या गंभीर प्रकरणाची राठोड यांनी तात्काळ दखल घेत माहिती वन उपवन संरक्षक विवेक कोशिंग यांना दिली. बिबट चामड्याचा पंचनामा करून चौकशी सुरू आहे. दरम्यान या गंभीर प्रकरणाची माहिती प्राप्त होताच आज दक्षता विभागाचे उपवन संरक्षक त्रिपाठी हे कांद्री येथे दाखल झाले. चामडे ज्या वर्तमानपत्रात गुंडाळलेले होते त्यावर एका व्यक्तीचे नाव लिहिलेले आढळून असल्याने सदर व्यक्तीला आज दुपारी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यात आणखी काही व्यक्तींना चौकशीसाठी ताब्यात घेतले जाणार आहे. प्रशांत देसाई, महावॉईस, भंडारा. ते गावाकडे नेला त्यांना आणि तो कागद माझ्या हाती गेला. ऑफिसमध्ये ठेवून रवींद्र आणि राठोड साहेब येतील तेव्हा त्यांना त्यांच्याकडे ठेवून दिसून काय होतं त्याच्यामध्ये पाहिला का? पाहिलं नाही, पेपर गुंडून होता आणि मी ठेवून दिला ऑफिसमध्ये. मग तो राठोड साहेबाला दिल्यावर राठोड साहेबांनी काही विचारलं का तुला? मला विचारला सर, म्हणला इथे मध्ये साहेबांनी ते चपले साहेबांनी दिला आणि काहीतरी आहे